शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। दिवाळीत मिठाईला मोठी मागणी असते। या काळात विक्रेत्यांकडून भेसळयुक्त आणि मुदतबाह्य अन्न पदार्थ विकले जाण्याची शक्यता असते। अशा विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे। जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थ विक्री करताना आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस पी शिंदे यांनी दिली आहे। महापालिकेचा लेखाधिकारी प्रवीण माणकर लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला आहे, त्यामुळे रिक्त असलेल्या लेखाधिकारी पदाचा पदभार नगर सचिव एस बी तडवी यांच्याकडे सोपवण्यात आलाय। तसा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी सोमवारी काढलाय। दिवाळी तोंडावर आल्याने ठेकेदार कर्मचाऱ्यांचं वेतनासह देणी देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे। नगर शहरातील कोरोना रुग्णांवर आता डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित विळदघाट येथील रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहे। महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महापालिका आणि विखे पाटील रुग्णालयात सामंजस्य करारास मंजुरी देण्यात आली आहे। सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सोमवारी सभा झाली आहे। कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विखे पाटील रुग्णालयाची सामंजस्य करार करण्यात आला आहे। विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलने शासकीय दरापेक्षा कमी दराने कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे। वाहन चालकांची तपासणी करून 47 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक बी जी शेखर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे, असं शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितलंय। मादक द्रव्याचं सेवन करून वाहन चालविण्यामुळे रस्ते अपघात होत असल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। रविवारी रात्री 8 ते मध्यरात्री 12 वाजेच्या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे। शहराच्या विविध भागात आणि जिल्ह्यात व्यापारी नागरिकांच्या पैशांच्या बॅगा धूम स्टाईलने पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला जेरबंद करण्यात आलाय। सोमवारी दुपारी सहकार सभागृहाजवळ या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी पकडलंय, 1 जण मात्र फरार आहे। नगर शहर आणि जिल्ह्यात अनेक दिवसांपासून लूटमार करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातलाय। शहरातील कोठी रोड, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड या भागात सावेळी उपनगरात व्यापारी आणि नागरिकांच्या पैशांच्या बॅगा पळवल्या गेल्यात। संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणीही त्यांनी अशा प्रकारे अनेक गुन्हे केले आहेत। पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला, त्यानुसार मार्केट यार्ड परिसरात आणि कोटी रोडवर विविध पथके तैनात करण्यात आली होती। ही टोळी काही दिवस जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन पुन्हा नगर शहरात आली आहे। गेल्या 4-5 दिवसात तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी गुन्हे केले आहेत। या शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।